नमस्कार, मी दिनेश कनावजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीराबेन शहर संघटक। आज मी घोडबंदर या गावामध्ये आहे, मॉडर्न कंपनी या परिसरामध्ये आहे। मॉडर्न कंपनी या परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसेने मी स्वतः 2 वर्षापूर्वी या स्मशानभूमीसाठी पाठपुरावा केला असता महानगरपालिकेमध्ये। तर महानगरपालिकेमधून आम्हाला असं उत्तर मिळालं होतं की ही जमीन जी आहे ती वन विभागामध्ये आहे, इथे आम्हाला नवीन स्मशान बांधता येणार नाही। तरी आम्ही घोडबंदर गाव येथे या अंतिम संस्कारासाठी गेले असता त्या स्मशानभूमीमध्ये एवढी जमीन सेवाळलेली आहे की त्याचं सांगून काय फायदा उपाय नाही। त्याची काय व्यवस्था होत नाही, नगरपालिका साफसफाई ठेवत नाही। तर आम्ही तिथे गेले असता आमच्यातला एक बंधू तिथून पाय घसून एवढा जोरात पडला की त्याला 10 टाके झाले लागलेले आहेत आता, आणि आता त्याला आम्ही घरी सुखरूप पोचलेला आहे। जर एकदा कदाचित त्याचा जीवसुद्धा गेला असता याच्यात। परंतु आमची ही घोडबंदरची जी ही स्मशानभूमी आहे ही आज 60-70 वर्षापूर्वीपासूनची आहे, मॉडर्न कंपनीजवळची 50-60 वर्षापूर्वीपासूनची आहे। आतापर्यंत फक्त हेच सांगतात की ही फॉरेस्टची जमीन आहे, पण त्याचे तसे काही पुरावे कुणाकडेच नाही आहे। मला इथे घोडबंदर वस्तीला माझ्या बापदाद्याची इथे हयात गेली, पिढी गेली, तुम्हाला मतदान करून इथंवर पाठवलं, आणखी तुम्हाला मोठं आम्ही पुढं पाठवू, दिल्लीपर्यंत पाठवू, पण मला इथं जागेवर स्मशान का भेटत नाही? इथे तुम्ही फारच्या नाटकं दाखवताय आम्हाला, गावामध्ये नाही आहेत का? आता सध्या गाव घोडबंदर बस स्टॉपवर स्मशानभूमी कुठल्या जागेमध्ये, कुणाच्या प्रायव्हेट जागेमध्ये काय राजकारण चाललंय? अरे जाती धर्मावर आणि 33 कोटी देव घेऊन बसलात, आणि इथं माणसाला आज मेला तर इथं कशा पद्धतीने जात आहे? आमची विटंबना आहे, आमच्या मतदान आमच्या या माहितीचा अवमान आहे। सरकारी दफ्तरी असं म्हणणं आहे ही जमीन फॉरेस्टची आहे, आणि आम्ही इथे जवळजवळ आमच्या दुसरी तिसरी पिढी ह्या ठिकाणी चाललेली आहे। आमचं आपुलकीचं स्मशानभूमी आहे, ज्यांना असो कुणाला असो नाही तर नसो। जर का ही फॉरेस्टच्या जागेमध्ये येते तर एका घोडबंदर गावामध्ये 3 स्मशान आहेत, एक कस्टमच्या जागेमध्ये 2 कस्टमच्या जागेमध्ये ते 5 झाले, एक फॉरेस्टच्या जागेमध्ये ते 5 झाले, वर्सावेच्या बनणी पाठपुरावा करून तो फॉरेस्टच्या जागेवर एकटा 5 झाला, चैना ब्रिजचं ते कस्टमच्या जागेमध्ये ते 5 झालं, तर मग आमचं का 5 होत नाही? आम्ही का माणसं नाहीत का? फक्त तुम्ही मतदान घ्यायलाच येता का? माझी मीराबेन महानगरपालिकेला आणि इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, जेवढे पण लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही मेहरबानी करून कृपा करून ह्या सर्वसामान्य लोकांकडे बघा। तुम्ही फक्त वोटिंगसाठी येऊ नका, मतदानासाठी न येता ह्या ज्या व्यथा आहेत लोकांच्या त्या समजा आणि मी महासभेत मांडा। आम्ही तर प्रयत्न करणारच, पण इथले जे स्थानिक लोक त्यांनी तुम्ही प्रयत्न करा, खास करून शिवसेनेने हे प्रयत्न केले पाहिजेत, कारण आमदार सेनेचा, खासदार सेनेचा, पालकमंत्री सेनेचा, राज्यामध्ये सत्ताही सेनेची, तुम्ही काय करता? ह्या हा इथे येता जाता, तुम्ही ठाण्यावरून येता, ह्या रस्त्याने पुढे जाता, मग इथले तुम्हाला छोटीशी स्मशानभूमी दिसत नाही, एवढे तुम्ही निर्लज्ज झालात हे तुम्हाला कळलं पाहिजे। हा थेट मनसेचा आरोप आहे, आणि महानगरपालिकेचे आयुक्त ढोळे साहेब ह्याच्या विषयावर आपण गंभीरतेने लक्ष घालू। या गरीब जनतेला तुम्ही या न्याय द्या। धन्यवाद।